नमस्कार, मी विनीत मसूरकर आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मसूरकर्स लाईफ। तर बऱ्याच दिवसांनी ट्रॅकिंगला यायला मिळालं आहे मला ॲक्च्युली, आणि माझ्यासोबत आज आहे उज्ज्वल। उज्ज्वल आणि वर्षा घरी झोपते, सो बोललो तिला आराम करू दे आणि मी आज ट्रॅकिंगला येतो। आणि ट्रॅकिंगला आम्ही आलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्य। काय बोलतो? हे दा। अच्छा, उज्ज्वलने सांगितलं मला हे दाखव। सो कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये मी आलो आहे, म्हणजे नेहमीच आमचं आवडतं ठिकाण, जिकडे नेचर असतं तिकडे मी वर्षा उज्ज्वल नेहमीच असतो। जस्ट सुरुवात झाली आहे, जस्ट गेटमधून आता आतमध्ये आलो आहे आणि पक्ष्यांचे आवाज कानावर पडायला लागले। आणि पक्ष्यांचे आवाज जेव्हा कानावर येतात तेव्हा पहिलं लगेच डोक्यात येतो म्हणजे आपला चेरी। हां बरोबर, बघू जसं पुढे जाईल तसं मग बोलूच आपण। सो लास्ट टाइम सुद्धा मी आणि उज्ज्वलने एक ट्रॅक केला होता। उज्ज्वल कुठे गेला होता आपण? प्रबळगडला। तर आम्ही आणि प्रबळगडची मेमरी म्हणजे काय वेगळीच आहे। रेकॉर्डिंग केल्या नंतर वरती गेल्यावर काय रेकॉर्डच काही झालं नाही, म्हणजे बरंच शूट केलेलं आम्ही। जवळजवळ 2 ते 3 तासाचं फुटेज होतं माझ्याकडे आणि एका ठिकाणी आम्ही जरा बसलेलो आणि जस्ट बोललो की जरा टाइम म्हणून चेक करूया बघूया। तर एक सुद्धा फुटेज आलं नव्हतं, कारण का सगळे माझं जे मेमरी कार्ड आहे ते करप्ट झालं होतं। त्यामुळे आता जेव्हा मी शूट करतोय तर प्रत्येक वेळी एकदा चेक करतोय। सो पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात आलो होतो आम्ही। उज्ज्वल सुरुवात झाली आहे फक्त, तरी पण दमलंय। सुरुवात झाली आहे तरी पण दमलंय, बहुतेक कोलेस्ट्रॉल वाढलंय। ट्रॅक करताना आनंद या गोष्टीचा आहे ना की सगळ्या बाजूला आहे ना फक्त आणि फक्त दाट जंगल आहे आणि पावसामुळे ते अजून वाढलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यामुळे हा प्लस पॉईंट आहे ट्रॅकिंगचा। मी एवढा काय हार्डकोर ट्रॅकर नाही आहे, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा मला ट्रॅक करायला नक्कीच आवडतं। ॲक्च्युली प्रबळगड ट्रॅकला ना एक प्लस पॉईंट होतं, किती उंच आम्ही ट्रॅक करू दे पण तिकडे ना लिंबू सरबत कोकम सरबत व्यवस्थित सोय होती। ऑफकोर्स प्रबळगड थोडा उंचसुद्धा आहे। कर्नाफोर्टला तुम्हाला फक्त ना बेसला तिकडे हॉटेल्स आहे बरोबर ना उज्ज्वल, बाकी इथे काय नाही। तिकडे एक पाण्याची बॉटल कॅरी करा आणि काही छोटा मोठा स्नॅक। आपल्याला कुठे जायचं दाखव। सो तिकडे जायचं आहे आपल्याला, म्हणजे प्रबळगडपेक्षा तरी कमी आहे। चला आता जसं पुढे जातो आहे ना थोडा थोडा रोड ना असं नॅरो होत चाललंय, म्हणजे आधी जरा बऱ्यापैकी ब्रॉड होता। उज्ज्वल तू कसा काय थकला आज? उज्ज्वल नेहमी माझ्या पुढे असतो पण आज काय माहीत नाही थकतोय। सिगरेट सोड, गांजा चालू केलाय। सो इकडनं येतो आपण ट्रॅक करत आणि वरती अजून बराच आहे। ते हॉलिवूड मूवीज मध्ये असतं ना जुरासिक पार्क तसा फील आहे। पक्ष्यांचे आवाज ना ऐकायला येतात पण अजून एवढे क्लिअर नाही येत आहे। होपफुली जसं वरती जाऊ तसे अजून नीट ऐकायला येतील। एवढं शांत वाटतं, एवढं बरं वाटतंय ना हा व्ह्यू बघा। पक्ष्यांचे आवाज पण नीट ऐका। सुपर। ऑफकोर्स वर्षाला मिस करतोय पण वर्षाला एवढं नाही आवडत चालायला ॲक्च्युली। सो मग मी आणि उज्ज्वला चालू आहे आणि ते आमच्यासाठी घरी चिकन फिश जेवण बनवेल। यस उज्ज्वल
काय काय बोलतो दमलास नाही पुढे पुढे जायला गेल्यावर कळेल काय होतंय ते. आता प्लेन रोड आला त्याच्यामुळे थोडं बरं वाटतंय. हा म्हणजे प्लेन रोड म्हणजे आता असं मी ना आता फक्त पक्ष्यांचे आवाज एन्जॉय करतोय, तुम्ही पण ऐका नीट. इथे प्रत्येक झाडाची माहिती इथे बोर्डवर लिहिलेली आहे. ओहो उज्ज्वल ऍक्च्युली कमी बोलतो, तर त्याला एक डायलॉग दिला होता बोलायला मस्त बोललाय. ओ बॉय इथे जरा बऱ्यापैकी लाईट आहे कारण इथे जरा ओपन आहे. झाडं आहेत पण अशी कम्प्लीट नीट बघायला तर अशी कम्प्लीट एकमेकांना अशी ना लागून नाही आहेत. आणि पुढे बघा आता रोड परत घनदाट जंगलात. उज्ज्वलने सांगितलंय पाण्याचा प्रवाह वाहतो हे पण सांग तर मी दाखवतो. त्या प्रवाहाचा ना फक्त आवाज ऐका. जवळजवळ 10 वर्षानंतर मी कर्नाळा फोर्टला येतोय. मध्ये येणं कधीच झालं नव्हतं आणि उज्ज्वलचा प्लॅन होता की संडेला जर हॉलिडे असेल तर आपण एक जवळच्या जवळ कुठेतरी जाऊन येऊ. सो आम्ही डिसाईड केलं की आपण कर्नाळा अभयारण्यात येऊया. अभयारण्य वर्षासोबत जर असे मोठे मोठे शब्द यायला लागले आहेत मला पण. जरा फोटोग्राफी गरज होतो आणि आता कम्प्लीट असा ना प्लेन रोड आहे आणि इकडनं व्ह्यू तर तुम्ही बघा जाता. एक मिनिट एक चांगलं आहे की आज जास्त गर्दी नाही आहे. मे बी आम्ही लवकर आलो आहोत किंवा नाही जास्त लोक घराच्या बाहेर पडली आहेत त्यामुळे ना निसर्गाचा आनंद हा खूप शांतपणे घेता येतो आहे मला. आणि शक्यतो मी टाळतो गर्दीमध्ये जाण्यासाठी. सुपर हिरव्यागार जंगलातून वाटचाल करत आणि पक्ष्यांची मधुर किलबिलाट ऐकत फायनली आम्ही कर्नाळा गडाजवळ येऊन पोहोचलो. कर्नाळा गडाकडे पाहून असं वाटत होतं जणू काही त्यांनी सफेद धुक्याचं मुकुट परिधान केलं होतं. गड चढत असताना दिवेश सोबत ओळख झाली जो अलिबागहून एकटा रायडिंग करत आला होता. गडाच्या पायथ्याशी भवानी मातेचं मंदिर देखील आहे. जस जसे वर चढत होतो तसे ढगांची चादर ही हिरव्यागार डोंगरांवर अधिक पसरत चालली होती. प्रथमदर्शनी गड बघताच त्याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो. वरती गडावर पाण्याची टाकी देखील आहे. डोंगरावरचं पाणी येथे जमा होतं पण हे पाणी पिण्यासाठी किती योग्य आहे याची कल्पना मला तरी नाही.
गडावरून हा निसर्ग पाहताना क्षणभर असंच वाटत होतं की सगळी कामे बाजूला ठेवून स्वतःला या निसर्गाच्या स्वाधीन करावे, कारण माझ्यासारख्या निसर्गप्रेमीचे मन हे एका दिवसात काही भरणारं नव्हतं। गड उतरत असताना चक्क एक 75 वर्षाची आजी साडी नेसून गड चढताना मला दिसली। बहुतेक लोकांची जर्नी ही गड सर केल्यावर कंप्लीट होते, पण माझी जर्नी ही खऱ्या अर्थाने इथून सुरू झाली। यासाठी पुढचा एपिसोड हा नक्कीच बघा।